राम कृष्ण हरी। आपल्या सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत श्री विठ्ठल हे पंढरपुरी बसलेले आणि या विठोबा रुक्माईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरीत दाखल होत असतात। कानडाओ विठ्ठलू कर्नाटको किंवा कानडा राजा पंढरीचा कर्नाटकचा उल्लेख आपल्या पांडुरंग भक्तीमध्ये पंढरपूरच्या भक्तीमध्ये येतोच येतो। आपल्या भक्तीने अवघे विठ्ठलमय झालेले हे दोन्ही राज्य आहेत महाराष्ट्र कर्नाटक। अशा या पंढरपूरच्या मंदिरातील विठुरायासमोरील सोळखांबी मंडप जो आहे त्या सोळखांबी मंडपातील एक खांब असा आहे ज्याला गरुड खांब म्हटलं जातं किंवा संत पुरंदरदास खांब असे म्हटले जाते। या गरुड खांबाचे काय वैशिष्ट्य आहे आणि याला गरुड खांब असे नाव का पडले किंवा संत पुरंदरदास खांब असे देखील म्हटले जाते कर्नाटकी भक्तांकडून ते का म्हटले जाते याबद्दल आपण जाणून घेऊया। पंढरपूर मंदिरातील गरुड खांब याचा संबंध कर्नाटकातील थोर संत पुरंदरदास यांच्याशी आहे। थोर संत कवी आणि कर्नाटकचे संगीत पितामह असं मानले गेलेले संत श्री पुरंदरदास हे इसवी सन 1484 या साली जन्मले आणि त्यांचा मृत्यू सुमारे 1564 साली झाला। संत श्री पुरंदरदास यांचा जन्म कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपीजवळील पुरंदरगड नावाच्या गावात झाला। संत पुरंदरदासांच्या वडिलांचं नाव वर्धप्पा नायक आणि आईचं नाव लक्ष्मी अक्का किंवा लक्ष्मक्का किंवा कमलांबा असं होतं। भक्त श्री पुरंदरदासांचे काही काळ पंढरपूरला वास्तव्य होते। इथे त्यांनी श्री विठ्ठलाची भक्ती केलेली आहे आणि त्यावेळेस घडलेला हा एक प्रसंग आहे। याच कालावधीमध्ये एक नर्तकी पंढरपूरला राहत होती आणि तिची नृत्यकला ही फार छान होती सुंदर होती इतकी की भगवान श्री विठ्ठलाला वाटले की आता आपण हिची एकदा तरी आपण हिची नृत्यकला नृत्य गायन पाहिलं पाहिजे। भगवान श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचंच रूप आहे नटखट कन्हैयाचंच रूप आहे। यावेळेस भगवान श्री विठ्ठलांनी काय लीला केली ती बघा। त्यांनी या संत पुरंदरदासांचं रूप घेतले आणि ते त्या नृत्य गायनाला त्या नर्तकीकडे गेले आणि तिचे नृत्य पाहून एवढे खुश झाले की हातातले कडे सोन्याचे कडे कंकण त्यांनी त्या नर्तकीला भेट म्हणून बक्षीस म्हणून देऊन टाकले। आता सकाळी ज्यावेळेस पुजारी पूजेला आले तर पाहतात तर काय एक कळ गायब एक कळ हरवले। मग त्याचा शोधाशोध चालू झाला कुठे गेले कडे कुठे गेले तर हे कडे या नर्तकीकडे आढळून आले आणि तिची विचारपूस केली असता तिने सांगितले की हे कडे तर मला त्या संत श्री पुरंदरदासांनी दिलेले त्यांना विचारा। संत श्री पुरंदरदास यांची चौकशी झाली परंतु त्यांना काही सांगताच येईना की हे भगवंताचं हे सोन्याचं कडं शेवटी गेलं कुठं। भक्त श्री पुरंदरदास हे चौकशीत सहकार्य करीत नाहीत आणि आपल्यावरील चोरीचा आरोप देखील ते कबूल करीत नाहीत यामुळे भक्त आणि पुजारी हे संतापले आणि त्यांनी याच खांबाला भक्त श्री पुरंदरदास यांना बांधून ठेवलं आणि त्यांना चापकानी चांगलं फोडायला सुरुवात केली। आपल्या समोरच आपल्या भक्ताचा असा छळ चाललेला पाहून पांडुरंगाचं मन द्रवलं आणि त्यांनी तिथून मंदिरातून आवाज दिला थांबा ते सोन्याचं कंकण ते सोन्याचं कळ मीच त्या नर्तकीला दिलेलं आहे आणि माझ्या भक्ताला त्रास देऊ नका। आता तुम्ही या खांबाला भक्त पुरंदरदासांना बांधून ठेवलेलं आहे त्या खांबाचं नाव आता गरुड खांब आणि या खांबाला दर्शन केल्याखेरीज तुम्ही आतमध्ये यायचं नाही। भक्त पुरंदरदास यांना मारहाण होत असताना प्रत्यक्ष देववाणी झाली आणि प्रत्यक्ष भगवंतांनीच या गरुड खांबाचं दर्शन घेण्यासाठी सांगितलेलं असल्यामुळे आपण सर्वजण या गरुड खांबाचं दर्शन घेतो याला आलिंगन देतो आणि त्यानंतरच विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आपण पुढे जात असतो। हा सगळा या गरुड खांबाचा इतिहास आहे या गरुड खांबाची अशी आख्यायिका आहे। या सगळ्या भगवान श्री विठ्ठलाच्या लीला आहेत आणि त्यांनी आपल्या भक्तांना विविध मार्गांनी दर्शन दिलेलं आहे आणि त्यांचं जीवन धन्य केलेलं आहे। जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी।